लाइट कॅमेरा अच्छा काय करा ज्याचं ज्या मशीच काम होतं तेच पायरी ना टायबर दाला लवकर आले तुम्ही म्हणजे कसं कामात बघा ते तुम्ही फायनान सर हो ते आलेले आहेत शाद्रा भाऊ आमच्या गावचे त्याच्या घरी बसलेले आहेत सगळे तिकडे जाऊ म्हणलं तिकडे जाय सगळी मंडळी तुमच्या वाटत फोन राहिली अच्छा अच्छा आले का सगळे फायनान्सर आला पण फायनान्स सर ते सगळे सगळे आलेले आहेत फक्त आता घरचं आपल्या जे राहणार आहेत का त्याच्या घरच्या बाई रस्त्या राहत मिनटांनी पोस्टमध्ये हो फोन लावला बरोबर बरोबर ठीक आहे ना ते त्याचं त्याचा विषय फक्त फायनान्स तर दुसरी गोष्ट आता महत्वाची म्हणजे कॅमेरामन आपल्याकडे आहे का एक दोघं समजा कोण आहे तुमच्या गावातले काही नाव सांगत होते मला त्याने पण आठवून राहिलं आपल्या इथे कॅमेरा आहे ना वार्ताहर आपण आपल्या बाबा समजा आपल्याला सगळं बस तेच पाहिजे तर तुम्ही तुम्ही निळी टी शर्ट हो यायला सांगा बघा बरोबर तुम्ही दोघ जण थोडंसं ते आपल्याला थोडस काय करता कर आता ट्रक आपल्या शेताकडे जाईल ना म्हणजे जिथं आपल्याला नदी आहे हे आपल्याला जाज आहे जवळ जवळच नदी आहे हो घ्यायचं का बस 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 तिथंच आपल्याला सगळं घेऊन जाज आणि तिथं ड्रोन कॅमेरा आणि आपला क्रेन कॅमेरा सगळं बिलकुल साहित्य तिथं घेऊन जा ज्याचं काम पडलं ते आपलं सुरू करू हो ठीक आहे मग बाकीचं काही सांगायचं कामच नाही तुम्हाला आता आहेत का आमच्या जवळ का घरी तिकडे आहेत ना सगळे तिकडेच आहेत हो तिकडेच सगळे जाऊन बसलेले आहे तुमचीच वाटप हो तिकडेच घेऊन या मग दोन ठिकाणी घेतल्यापेक्षा टाईमपास हा तिकडेच बरोबर ठीक आहे हो पण माझ्या बहिणीची भेट घेतलीस तुम्हाला बरं ठीक आहे नंतर घेऊ आपण हो पहिले पैसेच भाऊ चला मग आता तिकडे भेटून घेते बरोबर हे कोण आहेत म्हणजे मानकी तुमचे आहेत ते होत हे सोबतच असतं हो माझ्यासोबत असतात ते छत्री घेऊन येते पाणी लागलं पाणी हे ते सगळं माझे म्हणजे हे आहेत ते पी आय पीए हो का हा बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही चला भाऊ पिया भाऊ चला चला तुम्ही चला तिकडे तुम्ही चला तिकडे करतो पैसे घेतो निघतो बरं मी काय म्हणतो आता चानायचा राहू द्या चा काही आवश्यकता नाही मी चहा घेतच नाही जास्त आणि आता कसं आहे ते तिकडचे जर आले असतील मार्थराच्या घरच्या बाई तर लवकरात लवकर बोलून आपण कसं लवकरात लवकर शूटिंग सुरू करून देऊ असं माझं मत आहे बरं हो ना तिथ आहेच मग पण आम्ही कशासाठी आता आमचा एक असा विचार झाला की जे तुमच्या जवळ आहे भाऊ हो तर त्याची तुम्ही काही पैसे घेऊ हो नका हो कारण की कसं आहे मग आम्हाला काय पुरव आम्ही चौगस नको कसं एका दिलाचे माणसं मी सरपंच साहेब लक्ष्मणराव आणि आपले मोठे पाटलाचे मुलगा समजा मनोज पाटील तर आम्ही चाळीस लाख रुपये लावायला आम्ही चौगस तयार आहोत आणि आम पैसे आमच्याकडे नगदी आहे म्हणून म्हणलं तुमच्या जवळला हो काही तुम्ही या फसकडात पडू नका त्याचं कसं परिस्थिती काही जास्त नाही आहे आमच्याकडे काही पैशाला लोक नाही मग तर बरं फारच चांगलं हसून आणि पिऊन ना तसंही चालते पण मला वाटलं बा कसं तुम्ही देसा नाही देसा ना त्यापेक्षा आपल्या जवळपास हक्काची आहे म्हणून म्हणलं ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही तुम्ही द्या दोघं द्या एक द्या आपला काही विषय नाही झालं मग आता तर कसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे अडीच लाख रुपये समजा दहा लाख रुपये चौघ जण समजा आम्ही आज देऊन देतो तुम्हाला समजा आता नाही तर मग शूटिंग झाल्यावर देतो कुठं बसता कुठे हिंडवता ते चालते चालते काय हरकत नाही तुमच्या मनात समजा असं काही जबरदस्ती नाही फक्त मी कसं म्हणतो आता लवकरात लवकर सीनची तयारी करू आणि लवकरात लवकर साहित्य जाऊ दे समोर मध्ये पिक्चरचं नाव काय गाव काय ते काही नाही का याच्या चर्चा व्हायला पाहिजे होती जरा शिल्लक दिसून राहिलं नाही का हो बरोबर आहे पहा नावाचा काही विषय नाही आहे नाव आपण मारतीच्या लग्नाची गोष्ट हो हे ठेवला चालते किंवा अजून काही बदल वाटला हो तर त्याच्यावर आपण पोहोच मग नाही चालते काहीच हरकत नाही तुम्ही म्हणत तसं नाही हो मारतीच्या लग्नाची गोष्ट फायनल झालं समजा याच्यात कोणाचं काही अर्थ नाही आमचं तेच म्हणणं होतं नावाचं झालं हिरो माहितच आहे तुम्हाला हो मार्थला डोटकी हिरो आहे हिरोईन समजा त्याच्या घरच्या बाहेर राणी हे म्हणजे त्याचं नाव ते राणी त्यानंतर तुमची मुलगी समजा मैत्रीण म्हणून आणि बाकीचे मग आपल्या गावातले जे जे लोक आहे कोणी आबाजी कोणी हे ते तुम्ही जसं सुस तसं तसं मी तेच घेतो काही हरकत नाही पण आमचं कसं आमच्यावर फोकस करता हो म्हणजे जास्तीत जास्त आमचे चौघाचे पैसे देणार आहे आम्ही हो आमचं इथं थोडंफार आलं पाहिजे तुमचं तर लैच येणार आहे सांगा तुम्हाला दिसत आहे मी आता फक्त आजच्या दिवस आहे तुमचं हो हो पण पहिले आज कसं त्याचीच घ्यायचं आहे आज काय तुमचं येणार नाही नंतर तुमचा भरपूर रोल घेणार आम्ही बरं ठीक आहे ना मग घ्या मग आता उरत नाही का मग निघालं नाही चंदू चाल म्हणला आता ते मारत राजा घरी त्याला ते दे कसं काय स्क्रिप्ट सांगायचं ते सांगून द्या मग बरोबर हो मी कसं करतो स्क्रिप्ट सांगून देतो तुम्ही तुम्ही नदीपशी आपला ट्रक जाऊ द्या ते ड्रायव्हरला सांगून द्या तिकडे जाऊ दे पण हा ठीक आहे बरोबर ठीक आहे बघा हो तुम्ही ते काय लिहून द्या लिहून त्या सांगू द्या बघा हो ठीक आहे ठीक आहे मग आता नलू मी तिथंच पाठवतो मग हो तिथेच समजून सांगा त्याला काय काय नाही तर आम्हाला सांगतो मी सगळ्याला विशेष म्हणजे कसं आहे महत्वाची गोष्ट आपल्याला मशी आहे ना तुमच्या घरी मशी मशी आपल्याच घरी आता था। ठाणमंदी मशी आपल्या मग काय तर दहा पंधरा मशी आपल्या पशी हो सांगा तुम्ही किती पाहिजे तर बस मग हा फारच चांगलं हा सात आठ मशी तिथे घेऊन घ्या जा बकऱ्या आहे ते ढोर बस त्याचं कसं शीन आहे त्याच्यातनी ते तर लय बरं ठीक आहे ना काही हरकत नाही ना पूर्ण बस तिथं गायगावं काही विषय नाही चला येऊ का मग मी तर तुम्ही हा कॅमेरे वगैरे सगळं साहित्य आपला ट्रक तिकडे जाऊ द्या मग हा ठीक आहे मग येतोच मी तोपर्यंत मी काय नाही देदास मग आम्ही जे ठरवलं त्या पद्धतीनं चालतो मग कसं त्याला कोमातच आपल्याला आता याची तर काय काय नाही आपले याचे समजा जे नियत आहे ते आपल्याला समजलेली आहे त्यामुळे आता याची शूटिंग शी हे ते काय करते नखरे कसे करते ते ते, ते पाहू आणि करून देऊ पावांचर करू मी तर म्हणून राहिलो रूमने पाहुनचार केला असता मी आपण तुम्ही म्हणताय मेवन आहे बा कसं बरोबर नाही मग तुमच्या पहा मग काय करायचं माराचं कामच पडत नाही कोमातच जाते आपण लढू हो बिलकुल हे पा म्हणजे चहातली माशी फेकल्यासारखं काळाचं येईल विषय झाला समाप्त आता चला आता पुढे काय होते पाहू बरोबर ठीक आहे मग पा तुमच्या हिशोबा हिशोबा ना चला मग हे निघू माघरच्या बाईचे डोळे उघडतील सगळं व्यवस्थित का जाऊ द्या मग आपले स्क्रिप्ट हो। आपली स्क्रिप्ट समजले का तुमच्या म्हणजे कसं आहे पहिला सीन आपण असा घेऊ की बा तुमचं लग्न व्हायच्या अगोदर हो तुमचं प्रेम कशा प्रकारे वाढलं नंतर मग लग्नापर्यंत कसं आलं तर पहिली आपली स्टेप आहे की बा तुम्ही पहिल्यांदा तुमची भेट कुठं झाली हो तर तिथून आपण पहिला सीन सुरुवात करणार आहोत पण आपण ती आमच्या गावात आली नाही ना पहिले लग्नाच्या अगोदर समजा मी तिथं गेलो नंतर सोयरी झाली आमची हां इथं ते आली नाही ना आमची पहिले भेटही झाली नाही ना नाही ना तसं नसते ना सगळ्या स्टोऱ्या म्हणजे जसे तशी थोडी की दाखवू लागते काय वर ऍक्टिंग जास्त दाखवा लागते नाही तर पिक्चर हिट होते ते हा ते असं समजा जाणून बुजून तिकून आणावं लागते ते जवळ आता कसं आहे राणीबाई आहे की नाही नलूची मावस बहीण आहे आणि ते नलूच्या घरी सुट्ट्याच्या याच्यातनी आली आहे आणि ते दोघी जणी कुठं नदीवर आता धुना झाले चाललेला आहे आणि पुढच्याशीन तुम्हाला सांगितलेला कसं कसं करायचं आहे पुढे म्हणजे समजा तुम्ही सांगा तशी स्टोरी तयार करायची म्हणजे जे ओरिजनल आहे ते नाही ते आपण आपल्या मनानं काल्पनिक करून बरोबर ते पुढे मग वळण व्यवस्थित हो तर आपण पहिले काय करू नदीवरचा पहिला शिंदे तिथं तुमची समजा पहिले भेट झाली पहिले तुम्ही काय करत जाय ढोरं राखत जाय तुम्ही समजा आणि आता सध्या एक सोबती तुमचा कोण झाबर होता म्हणता ते कुठं आहे ते गावाला गेला बर, का बरं ठीक आहे मग त्याच्या दुसरा घ्यायला मग आपल्याला मी घेतलं चाललं का मग आपल्याला जेमती दे ढोर राखायचा आपण पहिले ढोरं बी राखो बाबर ते का तुम्हाला मग फार चांगलं मग आता झालं मग तुम्ही ऍक्टिंग करायची या येथे तुम्ही मग राहतच का नाही बा तुम्ही काय करायला टाकलो हो तुम्ही याच्या याच्या सोपे म्हणून राहते झाबरू झाब्रुंडा कोणता डिडेक्टिव्ह झाला म्हणते त्याच्यानं त्याच्या जागी तुम्ही आता झालं <laughs> मग ठीक झालं तर हे गोंडा आहे आणि तुम्ही मारत राहा समजा तुम्ही काय बकऱ्या आणि मसाला राखत जाय समजा नाही का आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तशा तशा पद्धतीने मग तुम्ही मशीन आणि बकऱ्या घेऊन तिथं या आणि नंतरच्या त्याच्यात मी लिहून दिलेले हो ना हो ना वाचलं समजा पण तरी आम्हाला जरा वाचून हो कारण की घ्यायला एवढे पाठ नाही होत ना जरा असं मागं पुढे एकोणीस बीस होतच असते ते त्याचा काही विषय नाही तुम्ही राणी मॅडम यांना बरोबर समजून सांगा का हा काय आहे काय नाही तर पद्धती वाचा तुम्ही त्याच्यावर बरोबर करा लक्ष केंद्रीय तुम्ही तुमचं नाव काय डॉक्टर मॅडम मॅम तुमचा रोल आहे तुम्ही याच्या तर तुम्ही धुन धुवाले याच्या सोबत आलेले आहे आणि समजा नंतर तुम्हाला सोबत आहे हो आला माझ्या लक्षात आलं ते मी वाचून घेते बरोबर करते असे हुशारात जा ना काय विषय नाही बाकी लोक नाही तितकं डो, डोकं डोकं देत ना अरे बापा बाबा काय कठीणच काम आहे मग हे साधे पुरले पण हे बा, लय बारी काम आहे हो हे जाणार बसलं रे जाणार लवकर स्टेजवर येत हो आता हे तुमचं बरं आहे हा सांगा तसं ऐकून राहिले कानाच्या वरचे नाही ठीक आहे ना तुम्ही दहा मिनिटात वाचून घ्या तोपर्यंत आम्ही तिकडे फिल्डिंग लावून देतो कॅमेरे वगैरे हे ते क्रेन कॅमेरा आहे ते सगळे सेटिंग करून घेतो हो घ्या करून तुम्ही या हे टक्लोजी माणूस आहे याय इथं थांबा मग यायला वाचू द्या मग नाही हो हो ते इथं थांबते दुसऱ्या जोड देईन मी नाही तुम्ही करा आता तुमचं स्क्रिप्टचं वाचन करून घ्या Light! <laughs> आ आ, लाइट सांगा आता एवढा मोठा सूर्य आहे लाईटचं काही काम आहे का हा दिवस आहे ना अरे डायरेक्टर साहेब चंद्र भाऊ म्हणलं ते हा दिवस आहे ना एवढा मोठा काही लाइटचं काही काम आहे काय त्याच्या पुढचं बोलायचं राहिलं हे अरे म्हणलं ते डायलॉग असते ते हा लाईट कॅमेरा ऍक्शन मी करून राहिला बरोबर सगळी शिटिंग आहे फक्त तुम्ही तिथं बसा फक्त अगं बोल नका तुमची इच्छा हो आम्हाला काय आता आम्हाला काय माहिती आम्ही बरं चला हा चला रेडी रेडी हा सगळं रे आय झुंबर भाऊ नीरा पचका खूर थांबा ना झुंबर भाऊ बोल नो का ना होऊ द्या ना सुरू होऊन राहील ना पहिले सुरुवातीला कर हा करा म्हण सुरू हा डायरेक्टर साहेब करा सुरू लाईट कॅमेरा काय करा ज्या मशीच काम होत तेच पहिला हे उतरा भाऊ तुम्ही हो <laughs> ते तुम्ही खाली काय राहिले तुम्ही राजा नाट लावून राहिले फालतू ॲक्शन म्हणलं मशी बोलून राहिल्या त्या मशी सांगतो तेच तर डायला बोलत आपला पहिला तुराजा फालतू बोलून राहिले चिपराजे मशी टाकले भाऊ आणा लवकर अना ना लक्ष्मण भाऊ ते अना ना म्हणजे इकडे तिकडे उभे राहू राहिले लवकर मार मारते हिरो इतका तू दाखवण्या लागत मला लोक सांगू म्हणलं करोड रुपयाचा धाबाय म्हणलं माया सांगू राहिला मोठा मला आण मशी

मी सांगतो ना आम्हाला माहित नाही तुमचं नाव राणी आहे म्हणून तुम्ही पाहुणी ना आम्हाला माहिती आहे का तुमचं नाव राणी आहे म्हणून आमच्या मशीचं नाव राणी आहे द्या तू बोल रे तू काय बोलून राहिला तुम्ही का बसणं ज्यांना म्हणलं त्याची बाबा मी काय म्हणते तू नको बोलून मला म्हणा काय नलो बाई तुम्हाला माहित नाही का आपलं आपल्या नाव राणी आहे ना तुम्ही इथं शिकाल नसता तुम्ही तुमच्या मामाच्या घरी शिकाल्या तुम्ही अचानक आला तुम्हाला माहित नाही तिचं नाव राणी आहे ना आमच्या मशीचं तिला म्हणलं ना म्या

अँड अन व्हेरी गुड व्हेरी नाईस हा एकदम ताई एकदम चांगला तुम्ही असा संवाद केला का नाही बिलकुल एक नंबर जसं पाहिजे जसं भांडण व्हायला पाहिजे होतं तसं पद्धतशीर तुम्ही केलेलं आहे बस आता आपलं हे सीन झालं कम्प्लीट आ? आता याच्यानंतर काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही घरी जायचं हं तिथं आपले हे सगळे साहित्य तिथं येणार आहे आता हां क्रेन कॅमेरा आहे ते सगळं येईल तर तिथं जे काय आता यायची वडील आहे हो त्याच्या घरी जायचं तिथं भांडण केल्यासारखं दाखवायचं हां त्यानंतर मारतरावाला बोलत नाही येईल आणि खोलीमध्ये त्यांना बद 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 त्यांचे वडील मारतील हां अशा पद्धतीनं आपल्याला पुढचा शीन घ्यायचा आहे बरं ठीक आहे ठीक आहे मग आता आम्ही त्यांच्या घरी घ्यायचं नाही बरं ठीक आहे मग आता हे तुमचं घेऊन आता सगळं आम्ही पुढे मी काय म्हणत होतो ते राहू द्या ना ते काय ते काय घ्यायला ते द्या ना त्याच्यात दाखवून द्या फक्त आवाज करत करतो ते नको सांगतो तुम्ही डायरेक्टर लोक तुम्ही काय सांगता आम्ही करतो बरोबर काय ते चला तुम्ही पुढचं ते सांगतो तसं करा चला उतरा झिंबर भाऊ उतरा म्हणलं चला घ्याय सगळं तिकडे चला लक्ष्मी भाऊ चला चला ते मसा हकाल चला झालं ओके झालं ना मी जे काही सांगितलं ते लक्षात आलं पाहिजे मला काकाची बरोबर जास्त जसं मी सांगतलं तसं तसं समजा एक दोन शब्द मागे पुढे झाला तरी चालते समजा ठीक आहे ओके करू मी रेडी करू चालते चालते काही हरकत नाही समजत मग ते काय बोलायचं काय नाही बरोबर ठीक आहे ना करा करा हा सुरू करा ते काय म्हणायचं ते म्हणा आता दहा वर्ष आणं तारतीतात सीन घेऊन ना हे तिथं ते संख्य उभं तिथं त्यावेळेस पाहि नाही तसं अरे डायरेक्टर साहेब ते हुकला ना हुकला ना ते पोट ते पुढे आहे म्हणून त्याला हकाला ना ते काय पाहिजे बाप रे मिस्टेक अरे होते तू बाजून तू नको तस नाही ते संख्या हे दहा वर्ष आधी बा मारती कसा होता त्यावेळेस ते ढोर टाके त्यावेळेस असं झालं होतं प्रकरण ते याच्यात दाखवलेला आहे तू आता त्यावेळेस काय असं तू पहिल्या होता का पाहिलं तसं तू जो जोरे बाळाजोस्त म्हणजे नाही ना बाबू नाही बाबा मग पुढे हे बा पुढे ज्या का नाही बाकीच्या हे येईन का नाही त्यावेळेस तुला घेता येणार ना, दे दे ना, ना आ, आता तू बाजून तू नाही नाही का हो संकेत संकेत जमत नाही ना आता तू तू त्यावेळेस लहान होता पुढे मग अजून मग वांदी येईन ना काम आ, तू नंतर पुढे येणार आहे नाही त्याची काही चिंता करू नको तू हो ये तू इकडे हो इकडे आमच्या इकडे बाबा मग त्याची आपल्याला रोल येऊ शकते मग त्यावेळेस याचा बाब जे आहे मुशीरामचा सकारा बुडा हो तर ते जिवंत होता नाही का मग ती आपण बनू शकतो का फटका बांधला झालं का अरे म्हणलं मुंगशीराम तुझ्या बुडा जिवंत होता ना त्यावेळेस मग मी येऊ का म्हणलं तिथं बाजून असं उभा हा खो करता करताना समजा असं तिथं बाजूनं थांबा ना तुम्ही पाम बघ बाबा काय तुम्ही जो नंतर येणार दे ना हे उद्या ना पहिलीशी काय म्हणा म्हणा पट्टो गेलंच नाही का भाऊ जाण ऐकत म्हणून का असं ते बाजून बाजू पिक्चर लहान दिला म्हणजे काही खरं नाही पिक्चर नाही आपण जरा सावध राय तू आणि नाही गोष्टीचाच मांडू आहे नाही काय होईल तो बाबा पुढे या हा करा ना भाऊ हा डायरेक्टर साहेब करा ना सुरू आता कुठं उभे राहतात ते पाय दुकून राहिले ते पोरीच्या जा। आमच्या करा सुरू करा हा तर ठीक आहे हा झाला ना रेडी आहे ना बाकी काही प्रॉब्लेम नाही हा ठीक आहे तर चला आता मी जे काही म्हणीन हा लाईट कॅमेरा ॲक्शन की बिलकुल आपलं बोलणं सुरू करा था? ओके हा चला सुरू लाईट कॅमेरा ॲक्शन अ तिथ आमच्या नदीच्या तिथं खोडसरपणा करून नायला म्हटलं काय म्हणलं माहिती आहे का तुम्हाला अया मारते जकनी मोठा घोरो सैराजे याना काय केलं आता काय झालं बाई पावणीन बई तुमचं काय कोण काय म्हणलं तुम्हाला तुम्ही तर कालच झाले वाटते ना काय झालं काय मापूरण काय म्हणलं तुम्हाला मला मी म्हणू का मला मामांना ना सांगू म्हटलं सांगू सांग काका तुमचं मारते जकनी शिळगज बोलते बा त्याला मी समजून सांगत दायकायले तर यांनी उगीर वटाण्यासारखं बोलते इले म्हणे राणे म्हणे मसाडे हुने राणे मसाडे

नाही 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 काही पा काळजी करू नको बाई तू मी ते घरी नाही त्याचं जाणड लाल करतो मी हा डबल म्हणणार नाही ते अजिबात मावर विश्वास ठेव ना त्याला आज बिलकुल कोंडू कोंडू मारणार मी हा काही काळजी करू नको डबल राणीचं नाव बापा त्या मशीच बदलून टाकतो सगळंच हो फक्त बापाला सांगू नको ठीक आहे मग आता समजून सांगायचं खोडसा पण करू नको मला नाही मग तसं मागे पण चला तुम्ही सुंदर अति सुंदर व्हेरी गुड नाईस व्हेरी नाईस हा मस्त सीन झालेला आहे ता पुढत शीन हा चला तिकडे मी समजावून सांगतो चला अशा पद्धतीनं मारतीला चांगला मार बसला आणि मारतीचं तोंड लाल झालं असं आपण दाखवू त्याच्यानंतर काही दिवस हो, चार पाच दिवस लोटल्यानंतर एक असा प्रसंग घडते की राणी आणि मारती यांच्यामध्ये प्रेम निर्माण होते तर तो प्रसंग आपण इथं दाखवणार आहोत कारण की इथं आपल्याला पोझिशन चांगली आहे तर इथं तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस राणी आणि नलू शेतामध्ये तिच्या बाबाची भाकर घेऊन येत असतात आणि येताना ते पाणी प्यायसाठी खाली उतरते राणी आपलं भरणं घेऊन येते आणि तिचा पाय घसरतो आणि ती पाण्यामध्ये पडते कॅनॉलमध्ये पाणी जास्त असते त्यामुळे बुडायला लागते तेवढ्यात मारती तिकडे आपल्या जे बकऱ्या तारत असते त्याला त्याचा आवाज येतो आणि मारती तिथं धावत येतो वरून अशी छलांग मारतो आणि राणीला बाहेर काढतो आणि त्यानंतर मारती हिरो बनतो आणि दोघांचा प्रेम जुटून जाते आणि नंतर काही वर्षानंतर लग्नाची जी सोयी घेते त्यावेळेस त्यांचं लग्न होते आणि त्यानंतर मग लग्न कोणत्या पद्धतीने करायचं याविषयी काही असे भाग बनतात आणि मग त्यानंतर लग्न हे जुन्या पद्धतीनं गाडी बैल हे या पद्धतीनं आपण असं दाखवणार आहोत का पोई नाही हे का नाही काय सांगा मग एवढ्या पण छलांग मारण काढून कसं काय कठीण होणार आहे मारती म्हणलं पोय ना ना तुला पैन लक्ष्मी तुम्ही राजा काय कसं हो ना मी थांबून पहा आता था मला पोईन घेणार आहे सगळं आहे आता इथं आपल्याला काय मग करायचं का आता सुरुवात करून देऊ मग हो ते आम्हाला संवाद आहे तसे तसे मग आम्ही घेतो इथं बिलकुल बिलकुल बस आता सुरुवातच करून देऊ आपण कारण की सगळी आता व्यवस्था झालेली आहे तुम्हाला समजून दिलं आहे ओके कसं काय एवढा वेळ खाली आपण टाकी टाकणार आहोत गोटे टाकून एक टाकी टाकणार आहोत त्याच्यावर पाटली ठेवू त्याच्यावर तुम्ही उभे राहायचा बस फक्त हात वगैरे करायचे धावा 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 असं तसं आपण सांगितल्या पद्धतीनं ओरडायचं बस ते बरं केलं मग हो टाके, टाकी नाही मारत राहतो तीन उडी कधी टाकी दम नाही उठायचा बरं चालते मग चालते तर चला हा सगळे कॅमेरा मग चला आपल्या ठिकाणी जसं सांगत तसं चला रेडी चला हो चला आम्ही वरे होतो चला झिमर चला वाचू तुम्ही तिकून मी इकून चौकात कुठे म्हणतात ते जे पैसे देणार होते पिक्चरला दे कुठे म्हणत ते म्युझिक डायरेक्टर हे ते सगळे फोन पे पैसे मारला दहा लाख रुपये रुपया तिकडे जमा करणार तुम्ही कुठून निघाले म्हणलं तेच राजा कुठे गेले कुठे गेले तुम्ही तिकडे निघाले पय आला माणूस हो ना ते तुमची गोष्ट बरोबर आहे पण ते कसं आहे आमच्यातले चौकस नाव काय पार्टनर तर आमच्यातला एक पार्टनरची नाराजी म्हणजे बा हो मन पिक्चर फुला फोन राहिला आपल्याला याच्यात भाग घ्यायच नाही पैसे द्यायचे नाही तर आम्ही दहा दहा लाखाची तयारी ठेवली होती ना आज अडीचडी देऊन आम्ही दहा देत होतो बाकीचे तीस पंधरा दिवसांनी देत होतो नाराज कारणच नाही ना हिट पिक्चर आहे ना हे बिलकुल सांगतो तुम्हाला ब्लॉक बास्टर पिक्चर होते हे मग करोड रुपये कमाई करू शकते ना कोण म्हणते काय याच्यात मी अडचण काय म्हणजे बा कसं समोर समोर नाही आम्हाला गावचा माणूस आहे नाही येत नाही बोलतायत अ हो हिरो जे आहे ज्यांनी तुम्ही घेतला ते मारुराला धुटके आ किती आहे ते टीचभर माणूस हा साडेतीन फुट माणूस आहे हा खरच हिरो हिर का ते पिक्चर चालेल का पुरा दबल्याला हिरो म्हटल्यावर पिक्चर उठल कसा हा सांगा तुम्ही आमचे चाळीस लाख रुपये पाण्यात मग आम्ही म्हणून म्हणलं मन बा आपली नाराजी आहे ते हिरोवर हो हिरो जर ते असेल तर आपण अजिबात पैसे लावत नाही हिरो म्हणजे आता त्याचा हिरो म्हणजे हिरोचं काही नसते ना याच्यातनी आता समजा नागराज मंजुळी साहेबानं हिरो का आता फोन घेतले का हा उचलली आहे कुर्ची सक्सेस झाले ते हा ही सक्सेस होईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे ना शंभर टक्के सांगतो ना हे बाबा दहा करोड रुपये तुमचे हे बा बिलकुल हे फेकून दिला पिक्चर पिक्चरचे ते टिकले उचलते मला माहिती आहे ना लोक मला बोलवण्याची पहिला मला पिक्चर दाखवा हो दूरदर्शनवर दाखवा हो, सयांवर दाखवा पाहायला लागला लागत याची आमच्या टाकीच झाल्या आम्ही बा पिक्चर आमच्या प्रदर्शित करत नाही शंभर टक्के होता जर तुम्ही आता फोटो दाखवला त्याच्यावर तर काय होणार आहे हा हिरो जसं आहे तर बाकीचं काय आहे असं हां लोक पाहायला येत नाही होके सांगतो तिकीट हे बघा फाटनाच नाही तिकीटा नाही मग कारण आता डायरेक्टर साहेब हा विषय खरं म्हणजे हे आहे की बाबा लक्ष्मीराजं म्हणणं आहे की हिरो आपल्याला पसंद नाही हो हिरो जर बदलला तर आपण पैसे लावला तयार आहोत असं त्याचं म्हणणं आहे ते जर फिसकले तर मग आम्ही तिघात नाही आमचं बजेट चाळीस चाळीस बसत नाही कसं आहे आमचं आहे कसं एक धोरणी काम आम्ही चौघं कोणत्या क्षेत्रात पडतो तर चौघं वावर घ्यायचा आहे का तर चौघं असं आमचं काम आहे म्हणून म्हणलं बदलत असेल तर आम्ही कसं तयार आहोत आता हिरो कोण दाना मग म्हणजे तुमची अपेक्षा काय कोणता हिरो कोण मग तुम्ही सांगा मग हिरो कोणता घेऊ आता हिरोला कमी आहे का बरेच आहेत ना हिरो आपले जुनी घेतले चालते ना सनी देवल चालते आपल्याला अक्षय कुमार चालते सुनील शेट्टी चालते अजय देवगण चालते तुम्ही येतात पाहिजे अजूनही नवी आलेले पा ते चालते ना आपल्या कोणती नाही म्हणालो तुम्हाला मराठीतही बरे झालेले ते घ्या आपली म्हणाई नाही ना कोणती घ्या तुम्ही पण हिरो बदला बाबा सांगा आता यायचं शंभर एकर किलो त्याच्यात ते हिरो आपल्याला तारीख देणार नाही अरे दादा तुम्ही काय काय बोलून करायला का म्हणलं ते आपलं सुनील देव काय म्हणते दे सुनील शेट्टी अक्षय कुमार हे आपल्याला बाबा वैकते तरी का पसंगात रे बाबा पण त्याच्या हा त्याची फी किती आहे तीस सेकंदाच्या याची हां आपला एवढा मोठा पिक्चर ते साईन करून काही आपलं राजा आहे बोलता किती हा वाफ किती कमावता हा पैसे किती खिशात काय राजा तुम्ही बोलताना तर अरे ते नाही तर मग काय गा 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 निरा गावात कोणता उतरला हिरो हिरो करता का काही आपल्याला जा काही धती करणं बॅनरचे पैसे निघाचे बसले आपले राहू दे बा आपण पिक्चर सोडला आपण विशेष काढला ते मला वाटलं हिरो दुसरा असेल तेच दिसला मला बिलकुल चालतच नाही आपले हिरो आहे बा साडे तीन फुट हिरो आपल्याला चालत नाही आता काय पुढचा का म्हणजे नाहीच का मग आता सरळ मग आता हे एवढं मोठं मी बाजार घेऊन आलो होते एवढं मोठं सामान येईन ते शूटिंग केले एवढे सीन घेतले मग याचं कसं काय आता तुम्ही हिरोच्या एवढे हे करून राहिले हिरो होते ना ज्या आता का पाहायला लागू तुमच्या मी किती याच्यात आलो तुम्ही सांगा ना पुढच्या उत्तर काय देऊ आता सांग ना तू पैसे मागू राहिला मग

बाप्पू तुम्ही काही करा आ, मी तुमच्या पाय लागते हे सांगा तुम्ही फायनान्स करा हिरो हे नाही पाहिजे ते नाही पाहिजे मी सगळं वरे बोलून बसलो पैशाचं हे आता मी काय करू म्हणलं मारती ना मला ते एवढं साहित्य आणलं त्याचा खर्च पाणी हे तेंद म्हणलं बस कर म्हणलं तू हो चंदन नावायला आला होता तू आम्हाला सगळं समजलं हे झाबरू आहे ना म्हणलं तो असं आलेला ते आमच्या गावातच होईल म्हटलं त्याला आम्हीच पाठवलं होतं त्या जवळ काय काय पाठी रंग रोज हा तू तर म्हणलं म्हणजे जवळ बहिणीचा काही विचार आहे रे तुला म्हणलं आमच्या रक्षिता देऊन चालला होता तू वाटून काय बाई काय काय बाई हे झाबरू झाबरू तुमच्या आहे का सांगू नको तू दहा लाख रुपये टोपी देऊन राहिला होता आणि पुढे तीस लाखाला देणार होता तू मग त्या बिल्डरचे कोणाचे फ्लॅट घेतला तीस लाख रुपये अंगावर ला, आम्ही चाळीस लाख हां आम्ही मेहनतीने कमावतो घाम गायतो म्हणलं चार पैसे कमावतो लेका जे खात ते काही खात नाही आम्ही उपायशी राहतो तुला पैसे नेऊन चालला आपला डल्ला मारून नाही रे तसं नव्हतं हो माझ्या फाशी आली होती मग मी काय करू मी काय करू म्हणलं तुझ्यासाठी आमच्या गायला फाशी आणता करायच्या बहीण होईना का दुसऱ्या नय ना कोणी काही समजते का नाही काही राहिले का, का, का नाही म्हणलं नीतिमत्ता काही अरे आता बा तुमच्या लक्षात आलं ना चंदन भाऊ तुम्ही तुमच्या टिपट्या लवकर उचला आणि घेऊन जा जाऊन की लोक कशाला तपेला आहे बरं आम्ही समजावून सांगितलं बा आम्ही आमच्या पद्धतीने सॉल्व्ह करतो प्रकरण म्हणून म्हणलं लवकरात लवकर आम्ही तुम्हाला ते भरून देतो ट्रक आणि लवकर तुम्ही इथून रवाना व्हा नाही तर कसं घर होऊन दे पण हो ना बाई बाई म्हण मा फाशी आली म्हणून मग मुन मी ते फ्लॅट कसं करू म्हणलं मग आता ते लोक मारतात मला तिकडे गेलं की मग आता फाशी आहे तू वापस करते मला पाहिजे नाही माग तीस लाख दूरला काढून घेऊ ना अठ्ठावीस लाख वापस दे काय करायचं बस आपला जाई तिकडे लवकर फटके निपटारा करतोय हो आमच्या दोसा आता भांडं फुटलं लडपड कराय ग बरं बाई हे बा जाऊ दे मी वापस करून देते येईल पण गलती झाली माझ्या ना आता असं करणार नाही मी कसं डोळे उघडले माया खरोखर मला चुकी केली होती मॅ पुढे एक दिवशी येतो म्हणजे टकलेलं काम करतो मी थांबतो टकले नाही दिवशी दिवस भरले आता बरं येतो मग मी बापू माफ करता बापू हा डबल असं करणार नाही मी जाय म्हणलं ना असे काम करत नव्हतं फसवीगिरीचे नाही तर रुमण्याचा परिसर असतात तुले पण त्याला बा आता मेवना म्हणून मुकाळ ना मी ना बाप्पू डोळे माझ्या ना असं करणार नाही बा कोणाचे पैसे घरामाजे नसते मी येतो